शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण अतिशय एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहो आणि त्या विषयाचं नाव आहे केळीवरील फिजारियम विल्ट या रोगाचं मॅनेजमेंट त्याची ओळख आणि त्याचं नियंत्रण याबद्दल आज आपण बघणार आहोत सर्वसाधारणपणे हा रोग आपल्या देशासाठी बऱ्यापैकी नवीन आहे केळी उत्पादकांसाठी नवीन आहे आणि खऱ्या अर्थाने त्याची जी विदारकता आहे सुद्धा आपण बघितलेली नाही आहे आणि म्हणून या रोगाने विदारक स्वरूप धारण करावं त्याच्या आधीच आपण या रोगाला आडा देशाच्या केळी बागायतदारांनी महाराष्ट्रातल्या केळी बागायतदारांनी आणि जळगाव जिल्ह्यातल्या ले, आणि आजूबाजूच्या सगळ्या केळी बागायतदारांनी यासाठी सज्ज असणं गरजेचं आहे फिजारियम विल्ट ज्याला पनामा या रोगाने जगभरा पनामा नावाने जगभरामध्ये ओळखल्या जातं त्याचं कारण आहे की सर्वसाधारणपणे एकोणावीसशे वीस सालामध्ये हा रोग जो आहे हा ऑस्ट्रेलिया या देशामध्ये दिसला त्याच्यानंतर साधारणपणे अठराशे पस्तीसमध्ये त्याचा रेसवन रेस टू ज्या स्ट्रेन आहे ह्याही त्या ठिकाणी दिसल्या एकोणावीसशे वीस सालाच्या नंतर हा रोग पणामा या देशामध्ये फिजी या देशामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आणि म्हणून काही वर्ष फिजारियम बिल्ट हा रोग सर्वसाधारणपणे लॅटिन अमेरिकन कंट्रीमध्ये दिसत होता आणि म्हणून त्याला पनामा रोगाने ओळखलं जात होतं परंतु दोन हजार सोळा सालापासून एफ एवणे जागतिक अन्न संघटनेने रोगाची व्याप्ती जवळपास अठरा ते वीस देशामध्ये वाढल्यामुळे पनामाच्या ऐवजी याला फिजारियम बिल्ट फक्त म्हणणं चालू केलं मित्र आपल्याला निश्चितपणाने याची जाणीव असणं गरजेचं आहे की सर्वसाधारणपणे एकोणासशे पन्नासच्या दरम्यानमध्ये संपूर्ण जगभरामध्ये ग्रॉस मिशल या जातीची केळी ही बाजारामध्ये होती ग्रॉस मिशल ही जात केळीच्या निर्यातीमध्ये सिंहाचा वाटा त्या जातीचा होता परंतु फिजारियम रेस्फर नावाचा जो विल्ट होता त्या विल्टने ग्रॉस मिशल ही सर्वसाधारणपणे एकोणीसशे पन्नास साली संपली आणि त्याच्यातनं रेजिस्टन मिळालेली ग्रँडनाईन या जातीचं सिलेक्शन झालं आणि ग्रँडनाईन जातीची व्यापारी तत्त्वावरची केळी ही साधारण होंडुरस इक्वेडोर फिलिपिन्स कोस्टारिकामध्ये या केळीची लागवड पुन्हा वाढली मध्यंतरीच्या काळामध्ये थोडासा काळ बरा गेला चांगला गेला परंतु पुन्हा एकोणासशे सत्तरच्या दरम्यानमध्ये फिजारियम विल्ट नावाचा हा जो रोग आहे याचा पुढची स्टेन आपण जाला जी म्हणू अशी सबट्रॉपिकल रेस आणि ट्रॉपिकल रेस अशा दोन स्ट्रेन पुन्हा कॅव्हेंडिश केळीला घातक ठरणाऱ्या दोन स्ट्रेन या रोगाच्या मिळाल्या आणि पुन्हा केळीवरती एक नवीन संकट आलं फिलिपिन्स या देशामध्ये तायवान या देशामध्ये चायना या देशामध्ये ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आणि आता मोझंबिकमध्ये इस्रायलमध्ये नेपाळमध्ये पाकिस्तानमध्ये अशा जवळपास केळी करणाऱ्या सगळ्याच देशामध्ये आज फिजारियम वील्ड दिसायला लागला आपल्या इकडे भारतामध्ये सर्वसाधारणपणे दोन हजार पंधरा साली पूर्णिया कटियार फैजाबाद अयोध्या महाराजगंज गोरखपूर या भागामध्ये विलठारोग दिसायला लागला आणि तिथून एक भीतीचं वातावरण आपल्याकडे निर्माण झालं मोठ्या प्रमाणामध्ये गुजरातच्या काही भागामध्ये सुरत आहे कामरेज आहे राजपिपळा आहे भरूच आहे आनंद आहे किंवा मध्य प्रदेशाच्या काही भागामध्ये तामिळनाडूच्या काही भागामध्ये का भागा रेसवन नावाची स्ट्रेन आपल्याला दिसायला लागली आणि म्हणून केळी आज धोक्याकडे वडते आहे अनेक शेतकरी बंधूंना याची ओळख नाही आहे आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला या रोगाची तोंड ओळख करून या रोगाला आडा घालण्याच्यासाठी सर्व केळी उत्पादकांना इथून पुढच्या काळामध्ये अत्यंत सतर्क का राहणं गरजेचं आहे त्याचं कारण लक्षामध्ये घ्या या रोगाचे जे स्पोर आहे त्याला ॲस्कोस्प कोनिडिस कोनिडिया म्हणतात स्पोर म्हणतात म्हणजे फिजारियम विल्ट ही बुरशी आहे परंतु ही बुरशी मातीमध्ये मा वाढणारी बुरशी आहे मातीमध्ये मा तीस तीस वर्ष जिवंत राहणारी बुरशी आहे आणि म्हणून अतिशय घातक असा रोग आज जगाच्या पाठीवर केळीच्या पिकाचा कुठला मानला जात असेल तर हा फिजारियम विल टी आर फोर हा रोग मानला जातो फिलिपिन्स सारख्या देशामध्ये दे परवाच्या एक चार दिवसाच्या आधी दि फिलिपिन्सचे ॲग्रिकल्चर डायरेक्टर भेटलेत आणि म्हणून फिलिपिन्समध्ये आज शेतकरी केळीच्या बागा सोडून मक्याच्या शेतीकडे वडायला लागले तायवान मदे, चायनामध्ये साधारणपणे तीन लाख हेक्टर क्षेत्रफळ केळीच्या पिकाचं या फिझारियम विल्ट टी आर फोर नावाच्या रोगाने घटलं आणि म्हणून सर्वत्र रोग पसरतो आहे सगळ्या ठिकाणी नेपाळमध्ये आहे चायनामध्ये वाढतो आहे कोलंबियामध्ये सर्वसाधारण दोन हजार सतरा अठरामध्ये रोगाची ओळख झाली आणि त्या ठिकाणी त्या देशाच्या प्रशासनाने मिल्ट्री त्या बागांवरती उभी केली आणि संपूर्ण फिजारियम विल्टग्रस्त बागा त्या ठिकाणी जाळण्यात आल्या तीन ते चार वर्ष केळीची शेती बंद करण्यात आली जर जगभरामध्ये अशा प्रकारचं चित्र या रोगाचं निर्माण होत असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये आज केळीचं पीक हे प्रामुख्याने आर्थिक समृद्धीचं पीक मानल्या जातं जळगाव जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये नंदुरबार धुळ्यामध्ये बराणपूरमध्ये केळीच्या पिकाने प्रचंड क्रांती केली आणि म्हणून हा या देशाचा कमर्शियल केळी उत्पादनाचा जो मुख्य परिसर आहे या क्षेत्राला या रोगापासून वाचवणं ही संपूर्ण केळी बागायतदारांची पूर्णपणे जबाबदारी आहे असं मला वाटतं आणि म्हणून मग या रोगाची ओळख काय आहे बऱ्याच वेळा असं आप आपला गैरसमज होतो शेतकरी आपापल्या दृष्टीने अंदाज लावतो आपापल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो परंतु जर या खोडाकडे आपण बघितलात तर आपल्याला याचे प्रामुख्याने जे मुख्य सिमटम्स आहे ते सिम्पटम आपल्या लक्षामध्ये येईल की सर्वप्रथम या झाडाची पानं पिवडी पडतात बाहेरची पानं पिवडी पडतात त्याच्यानंतर झाडाचा जो स्टेम आहे हा स्टेम आतून फाटतो स्टेम स्प्लिटिंग आपण त्याला म्हणतो त्या झाडाचं जर का पान आपण काढलं तर अशा प्रकारच्या लाल रेषा आपल्याला त्यामध्ये त्या, त्या खोडावरती तयार झालेल्या दिसतात त्याच्या पुढे जर का आपण गेलो तर हे जे झायलेम आणि फ्लोएम आपण ज्याला म्हणतो हे सुद्धा त्याच्यातनं लाल तांबड्या रंगाचे होऊन पुढे सडण्याच्या अवस्थेकडे जाताना दिसतात प्रामुख्याने या रोगाची हो जी सुरुवात होते ही जमिनीपासून होते याचे स्पोर जमिनीमध्ये असतात आणि ते स्फोर मुळाद्वारे कंदामध्ये शिरतात आणि नंतर कंदातनं ते खोडाकडे जातात अशा पद्धतीने पानापर्यंत रोग पोचतो आणि रोगाचा प्रसार संपूर्ण झाडाच्या शरीरामध्ये होतो आणि मग झाड आपल्याला विल्टिंगचं म्हणजे मर या रोगाचं आपल्याला चिन्ह दाखवायला सुरुवात करते आणि म्हणून जर हे आपल्याला लक्षात आलं नाही तर आपल्याला रोगाला अटकाव करता येत नाही आणि म्हणून हे सगळे जे चिन्ह आपण बघतोय हे लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे याचा कंद सडतो आणि याच्या कंदाला उग्र घाणेरडा असा वास येतो हे खऱ्या अर्थाने दुसरं फिजारियम विल्ट या रोगाचं सिमटम्स आहे हे सगळं करत असताना आपल्याला हेही समजून घेतलं पाहिजे की रोगाला कशा पद्धतीने आडा आपल्याला घालता येईल आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे फिजारियम विल्ट या रोगावरती जगभरामध्ये हजारो कोटी रुपयाचा खर्च आज होतो आहे परंतु कुठेही रोग कंट्रोल होताना दिसत नाही आहे कुठेही रोग थांबताना दिसत नाही आहे आणि म्हणून त्याचं प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणून रोग येणारच नाही यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणं हे केळी उत्पादकांच्या हिताचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सर्वसाधारणपणे याच्या प्रसाराची कारणं आपण लक्षामध्ये घ्या ज्या वेळेस भारत या देशामध्ये पहिल्याने दोन हजार पंधरा साली फिजारियम विल्ट दिसला त्यावेळेस प्रामुख्याने नेपाळमधनं जे पाणी बिहारमध्ये वाहत आलं त्या पाण्याच्याद्वारे हा रोग बिहारमध्ये पसरला पूर्णिया कटिहार जिल्ह्यामध्ये गेला पूर्णिया कटिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये कंदाची देवाणघेवाण होत असते बेण्याची देवाणघेवाण होत असते आणि त्या मार्गाने हा रोग हा बिहारमधनं उत्तर प्रदेशमध्ये पोहोचला परंतु सुरत मध्ये आणि ठेणीमध्ये तामिळनाडूतल्या ठेणीमध्ये आणि गुजरातमधल्या सुरत कामरेज कर्नेज खोलेश्वर भैरव या परिसरामध्ये जो रोग पसरला हा एक प्रश्न आहे की त्या ठिकाणी याचा सोर्स कशा पद्धतीने आला आणि म्हणून तिथून काही माणसं बाहेरच्या देशात ना का आणि त्यांच्या बुटाला लागून तो मायग्रेट झाला का असाही प्रश्न मनामध्ये आहे आणि म्हणून आपण याच्या प्रसाराचं माध्यम लक्षामध्ये घेतलं पाहिजे सगळ्यात पहिला याच्या प्रसाराचं जे माध्यम आहे ती अवजार आहे ज्यावेळेस फिजारियम विल्टग्रस्त बागेमध्ये आपण ट्रॅक्टर वापरतोय नांगर आहे प्लॉईंग आहे किंवा रोटावेटर आहे कल्टिवेटर आहे सारा यंत्र आहे या यंत्राने किंवा त्या ट्रॅक्टरच्या चाकाने रोगग्रस्त बागेतली माती जेव्हा रोगमुक्त बागेमध्ये जाते रोगाचा प्रसार होतो रोगाचं दुसरं जे ट्रान्समिशन आहे ते जर रोगग्रस्त बागेतनं जर आपल्या शेतामध्ये पाणी वाहून येत असेल पावसाचं पाणी वाहून येत असेल तर पुन्हा रोगाचा प्रसार आपल्या शेतामध्ये होतो तिसरा मार्ग जर आपण इन्फेक्टेड बागातनं कंद आणत असू आणि त्या कंदाच्या लागवडी आपल्या बागेत करत असू तर रोग आपल्या बागेमध्ये येणार हे निश्चित आहे याचा पुढचा मार्ग आहे जे मजूर आपल्या बागेमध्ये काम करतात त्या मजुरांच्या पायाला लागून ट्रॅक्टरच्या चाकांना लागून ज्या केळीच्या बागा केळी कापण्यासाठी ट्रक येतात आज मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेशाचा आणि आपला केळीचा व्यापार आहे आणि जी ट्रक रोगग्रस्त भागातून उद्या दुसऱ्या भागामध्ये गेली त्या चा त्या ट्रकच्या चाकाला लागून आपल्या कारच्या चाकाला लागून आपल्या बाईकच्या चाकाला लागून अशा पद्धतीने रोगाचा प्रसार हा रोगग्रस्त भागातून रोगमुक्त भागामध्ये होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मग आपल्याला आपण याची चिन्ह पाहिली याचा प्रसार पाहिला मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की रोगाचं व्यवस्थापन काय आहे रोगाचं मॅनेजमेंट काय आहे आणि म्हणून कुठल्याही गलत फॅमिलीमध्ये न राहता आपण याला समजून घेऊन त्याच्यावरती अचूक उपाययोजना करणं गरजेचं आहे हे झाड आपण बघतोय या झाडावरती आपल्याला चिन्ह दिसत आहेत या झाडाची बाहेरची पानं पिवडेली आहे पडलेली आहे हे समोरचं झाड पूर्णपणाने सुकलेलं आहे याचा स्टेम स्प्लिटिंग झाला आहे म्हणजे हा फिजारियम विल्ट आहे याच्यात शंका नाही मग आपण याला अटकाव कसा करायचा यासाठी संपूर्ण केळी बागायत क्षेत्रामध्ये प्रत्येक केळी उत्पादकाने यासाठी ज्याला आपण प्रिव्हेंशन म्हणू अटकाव घालण्याचं कार्य म्हणू हे अत्यंत गंभीररित्या घेणं गरजेचं आहे पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे झाड आपल्याला दिसलं या झाडाला दिसता क्षणी आपल्याला बागेतच याला कसं मारता येईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे झाडावरती आज रोग आपल्याला दिसतो आहे सिमटम्स आहे स्प्लिटिंग झालेलं आहे पानं पिवळी पडलेली आहे ते समोरचं झाड वाढलेलं आहे हे सगळं आपण बघतो आहे मग या झाडाला जिवंत ठेवून रोगाची उत्पत्ती करून घेणे रोगाच्या कॉलनी त्या फिजारियम विल्डच्या कॉलनी ह्या खोडामध्ये वाढू देणे याच्यापेक्षा या झाडाला या या सर्वसाधारणपणे ग्लायफोसेट नावाचं जे तणनाशक आहे हे जर का पाच ते दहा एम एल तणनाशक आपण या खोडामध्ये इंजेक्ट केलं तर हे खोड पंधरा ते वीस दिवसामध्ये मरेल, खोड वरती मरेल। हे खोड जाग्यावरती मरेल आणि हे झाड जर जाग्यावरती मेलं तर या झाडाचे पानं वाढतील खोड वाढेल सुकेल नंतर या झाडाला तिथल्या तिथं खोदून काढायचं आहे याचे तुकडे करायचे आहे त्याचा कंद काढायचा आहे त्याची पिलं काढायची आहे आणि ती पिलं खाली या ढिगाऱ्यावरती टाकायची आहे जे कापलेलं झाड आपण बघतो आहे याच्यावरती टाकायचे आहे त्या त्या अवशेषांवरती आपल्याला स्वाबिलमधला भुसा जो आहे तो भुसा टाकायचा आहे गव्हाचा आपल्याला गवांडा टाकायचा आहे किंवा ज्या ठिकाणी जे आपल्याला मटेरियल मिळतं आहे तो भुसा त्याच्यावरती टाकून या खोडाचे सगळे अवशेष आपल्याला जाडून टाकायचे आहे समजा आपण असं ठरवलं की हे खोड काढलं आणि आपण बागेच्या बाहेर नेऊन टाकण्याचं ठरवलं तर काय होईल हे खोड जेव्हा आपण कापू किंवा याला जेव्हा आपण खोदून काढू याच्या मुळाला खोडाला कंदाला लागलेली माती जशी जशी शेतामध्ये पडत जाईल तसा तसा फिजारियम विल्ट लोकचे रोगाचे स्पोर क्लायमेडो स्पोर हे शेतामध्ये पसरतील त्याच्यातनं जेव्हा पाणी खाली पडेल खोड कापलं त्याच्यातनं जो ज्यूस खाली पडेल सॅप खाली पडेल त्या सॅपमध्ये रोगाचे स्पोर आहे आणि तेही शेतामध्ये पसरतील आणि म्हणून खोडाला जाग्यावरती मारणे जाग्यावरती वाढवणे आणि जाग्यावरतीच एक ड्रम ठेवणे त्या तो भुसा टाकणे आणि जाळणं हे याचं पहिलं नियंत्रण आहे दुसरं नियंत्रण आहे आपण या झाडाजवळ आता उभे आहोत आणि आपल्या पायाला झाडाच्या शेजारची माती लागते या झाडाच्या शेजारची माती हे रोगग्रस्त झालेली आहे ह्या मातीमध्ये आता स्पोर फिजारियम विल्ट रोगाचे स्पोर वाढलेले आहे ही माती आता रोगग्रस्त आहे आमचा मजूर जर का इथून जात असेल आणि त्याच्या बुटाला माती लागत असेल तर ही माती इथून दुसऱ्या झाडापर्यंत जाईल आणि रोगाचा प्रसार होईल म्हणून रोगग्रस्त झाडाला कंटेनमेंट करणे म्हणजे त्याला बंदिस्त करणे आपण बघतात आपल्याला पांढऱ्या रंगाची पट्टी या ठिकाणी बांधलेली दिसते आहे हे रोगग्रस्त झाड आहे याच्या बाजूच्या संपूर्ण चांगल्या झाडांना ही पांढऱ्या रंगाची पट्टी बांधलेली आहे म्हणजे या झाडाचं कंटेनमेंट केलेलं आहे या झाडाजवळ कोणीही जाऊ नये जेणेकरून त्या झाडाजवळची इन्फेक्टेड माती ही आपल्या पायाला लागून ला शेतामध्ये पसरणार नाही हे दुसरं महत्त्वाचं नियंत्रण आहे तिसरं महत्त्वाचं नियंत्रण याच्यामध्ये आहे की ज्या वेळेस आपण बागेमध्ये शिरतो आहे बागेमध्ये शिरत असताना आपल्याला फुटबात करणं गरजेचं आहे आणि ते फूटबात करत असताना आपल्याला द्रावणामध्ये डाय डाय ब्रोमो ब्रोमो थ्री नायट्रो अमाइड नावाचं जे घटक आहे ते दहा ग्रॅम एक लिटर पाण्यामध्ये टाकून शेताच्या बांधावरती एका पोट्रे ट्रेमध्ये त्याचं द्रावण करून किंवा बेंझोकोनियम क्लोराईड दहा ग्रॅम एक लिटर पाण्यामध्ये टाकून आणि आपल्याला फुटबात करावं लागणार आहे म्हणजे जो मजूर असेल मालक असेल जो शेतामध्ये शिरणार आहे त्यांचे पाय हे निर्जंतुक त्यांचा बूट झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर शेतामध्ये आपण एंट्री केली पाहिजे म्हणजे आपण रोगाला आडा घालू शकणार आहे तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे टायरबात झालं पाहिजे संपूर्ण गावामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा आपल्याला कोणत्याही ज्या ज्या ठिकाणून आपण प्रस म्हणजे आपल्याकडे मायग्रेशन वाहनांचं आणि माणसांचं होत आहे त्या ठिकाणी टायर बात करण्याची सिस्टम डिसइन्फेक्टंटच्या द्रावणामध्ये बेन्झोकोनियम क्लोराईडच्या द्रावणामधून ते टायर धुवून गेले पाहिजे म्हणजे रोगाचा प्रसार थांबेल आज आपण गावाच्या ठिकाणी याला थांबवणं गरजेचं आहे शेताच्या ठिकाणी थांबवणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जेव्हा जेव्हा आपली कार चालली आहे आपली बाईक चालली आहे तर त्याच्या टायरावर सुद्धा बुरशीनाशकाचा स्प्रे करणे हा महत्त्वाचा आहे आणि हे सगळं करत असताना जे अवजार आपण वापरतो आहे त्या अवजारांवरती सुद्धा आपल्याला बेंझोकोनियम क्लोराईडचा स्प्रे घ्यावा लागणार आहे किंवा कार्डेन कार्बेंडायजिमचा स्प्रे घ्यावा लागणार आहे आणि अवजारंसुद्धा निर्जंतुक करून वापरावे लागणार हे सगळं करत असताना रोग पुन्हा येऊ नये बागेची लागवड झालेली आहे आणि लागवड झाल्याच्या नंतर आपल्याला माहीत आहे की परिसरामध्ये कुठेतरी रोगाचं एखादं झाड दिसण्याची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून प्रिव्हेशन इज बेटर केळी लागवडीच्या सर्वसाधारणपणे सुरुवातीला इमिजिएट आपल्याला लागवड केल्यानंतर मायकोरायझा जी आहे ती साधारण प्रति हजारी दोनशे ग्रॅम आपल्याला देणं गरजेचं आहे त्याचं द्रावण करून झाडाजवळ टाकणं गरजेचं आहे साधारणपणे लागवडीनंतर साठाव्या दिवशी सुडोमनस दोनशे ग्रॅम टायक्रो ट्रायकोडर्मा दोनशे ग्रॅम हे याचं द्रावण तयार करून प्रत्येक झाडाजवळ आपल्याला दोनशे एम एल द्रावण दोन दोनशे ग्रॅम आपल्याला ह्या कल्चर दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून ते आपल्याला झाडाजवळ टाकायचं आहे नव्वदव्या दिवसाला बॅसिलस सप्टिलस दोनशे ग्रॅम ट्रायकोडर्मा पाचशे ग्रॅम किंवा इयम कल्चर पाचशे एम एल आणि अशा पद्धतीचं द्रावण दोनशे लिटर पाण्यामध्ये करून ते पुन्हा झाडाच्या जवळ आपल्याला टाकायचं आहे मुळाच्या कक्षेमध्ये बेनिफिशियल बायोकंट्रोल बुरशी जर का आपण वापरल्या आणि बायोकल्चरच्या माध्यमातनं फि फिझारियम विल्ट नावाच्या रोगाच्या आला आपण अटकाव केला तर निश्चितपणाने रोगाला अटकाव बसेल ज्यावेळेस सिमटम दिसून गेलं त्यावेळेस केमिकल कंट्रोल आपल्याला करायचं आहे आणि ते केमिकल कंट्रोल करत असताना दहा हजार केळीच्या बागेमध्ये जर पाच झाडं दिसलेली असतील तर त्या पाच झाडांना बेनोमिल पाच एम एल एक एक लिटर पाण्यामध्ये किंवा कार्बनडायजियम पाच एम एल एक लिटर पाण्यामध्ये असं टाकून आणि एका झाडाला तीन ते पाच लिटर द्रावण आपल्याला त्या खोडाच्या आजूबाजूने द्यायचं आहे जेणेकरून आपण रोगाला त्याच्या त्या ठिकाणी त्या थांबवू शकू त्याला अटकाव करू शकू अशा प्रकारचं व्यवस्थापन जमिनीच्या तयारीपासून तर बागेच्या कापणीपर्यंत पहिले प्रिव्हेंशन नंतर त्याचा स्प्रेड थांबवण्यासाठीचं कार्य नंतर दिस रोग दिसत असेल तर त्याच्यासाठीचं केमिकल कंट्रोल रोग येऊ नये त्याच्यासाठीचं बायोलॉजिकल कंट्रोल अशा सगळ्या प्रकारचा होलिस्टिक अप्रोच फिजारियम विल्ट रोगाच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने जर आपण प्रयत्न केला तर आज जो काय महाराष्ट्र जो जळगाव जिल्हा आज या रोगापासून मुक्त आहे आपल्याला कुठे त्याचा फार मोठा प्रकोप दिसत नाही का आहे काही भागांमध्ये कुठेतरी आपल्याला रोग दिसायला सुरुवात झालेली आहे असं जर का असेल तर या रोगाला त्वरित आटकाव करणे त्वरित आडा घालणे रोगाचे कंटेनमेंट करणे रोग इथून पुढच्या काळामध्ये कमर्शियल केळीच्या पट्ट्यामध्ये वाढणार नाही याच्यासाठी केळी बागायतदारांनी सतर्क राहणे केळीवर केळीचं पीक न घेणे पिलबाग न घेणे केळीला क्रॉप रोटेशन करणे शक्य असेल तर ज्या शेतामध्ये रोग आलेला आहे त्या शेतामध्ये पाणी थांबवून ठेवणे करून रोगग्रस्त झाडापासून चांगल्या झाडापर्यंत रोग वाहून जाणार नाही तो त्याच्या त्या ठिकाणी कंट्रोल होईल अशा सगळ्या वॉलिस्टिक हो ॲप्रोचने आपल्याला जावं लागेल आणि रोगाचं व्यवस्थापन करावं लागेल या पद्धतीने आपण गेलो तर फिजारियम विल्ट या रोगावर आपण नियंत्रण ठेवू शकू त्याच्या प्रसाराला आळा घालू शकू आणि आपल्या केळीला शाश्वत ठेवू शकू असं मला वाटतं निश्चितपणाने आपण यासाठी सिरियस व्हा सतर्क रहा गांभीर्याने घ्या आणि वेळच्या वेड़ वेळी रोगावरती नियंत्रण करा हीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद